नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं किंग मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण 2 ऑक्टोबर 2018 चालू घडामोडी बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर पहिली बातमी अशी आहे की BCCI आता माहिती अधिकारांतर्गत काम करणार. म्हणजे माहितीच्या अधिकारामध्ये आतापर्यंत क्रिकेटचे जे सगळ्यात मोठी संस्था आहे BCCI ही नव्हती, पण आता सरकारने BCCIला पण माहिती अधिकारा अंतर्गत आणले आहे. तर चला बघूया काय आहे न्यूज. सूचना आयुक्त श्रीधर आचार्युल यांनी 37 पानेच्या आदेशामध्ये असे म्हटले की सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की BCCI देशामध्ये क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणारी स्वयंघोषित राष्ट्रीय संस्था असून त्यांच्याकडे जवळपास एक अधिकार आहेत. त्यामुळे आता BCCI माहिती अधिकार अंतर्गत काम करणार. महत्वाची न्यूज आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. दुसरी न्यूज बघू. युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय ध्वजवाहक मनू भाकर ब्यून्स आर्यस अर्जेंटिना येथे 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय दलाचे ध्वजवाहक म्हणून युवा नेमबाज मनू भाकर ही असणार आहे. फक्त हेडलाईन मित्रांनो महत्वाची वाटते, युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय ध्वजवाहक मनू भाकर. SBI कडून ATM संदर्भात मर्यादेत बदल. SBI ने ATM मधून पैसे काढण्याची मर्यादा कपात करत दिवसाला 20,000 केली आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबर पासून SBI ग्राहकांना ATM मधून दिवसाला फक्त 20,000 रुपये काढता येणार आहे. तर मित्रांनो, आधी 25,000 लिमिट होते, आता 20,000 आलेले आहे. हा पण महत्वाचा प्रश्न आहे. आता UPSC चा अर्ज मागे घेता येणार. मित्रांनो, आधी काय व्हायचं की UPSC चे ATM लिमिटेड असल्यामुळे तुम्हाला जो अभ्यास नाही झाला असं वाटलं आणि तुम्हाला परीक्षा कॅन्सल करता येत नव्हती, कारण तुमचा ATM धरला जायचा. त्यामुळे आता असा निर्णय UPSC ने घेतलेला आहे. 2019 पासून हा निर्णय लागू होणार असून इंजिनिअरिंग सेवा परीक्षेपासून याची सुरुवात होणार असल्याचं सांगितलं आहे. विद्यार्थ्यांना आपण केला अर्ज मागे घेता येणार असला तरी फी मात्र परत भेटणार नाही असे सांगण्यात आलेले आहे. आता पुढे ही खूप महत्वाची न्यूज आहे मित्रांनो. राज्य बेरोजगारांना देणार 1,000 रुपये भत्ता. आंध्र प्रदेश सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यातील बेरोजगार युवकांना चंद्रबाबू नायडू सरकार बेरोजगार भत्ता देणार आहे. 2 ऑक्टोबर पासून या योजनेला सुरुवात होणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना दर महिना 1,000 बेरोजगारी भत्ता मिळेल. मुख्यमंत्री युवा नेस्तम नावाच्या योजनेची सुरुवात मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू करतील. तर मित्रांनो, योजनेचं नाव काय आहे? मुख्यमंत्री युवा नेस्तम. हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.